3 मार्चला मुंबईत होणाऱ्या संयुक्त समाजवादी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांनी बॅनरबाजी केली. पलटी मारने वाले चले गए, हम इंडिया के साथ मैदान में है, अशा आशयाचे बॅनर मातोश्री बाहेर झळकत आहेत. कपिल पाटील यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांवर निशाणा साधलाय. याच संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी. देशात नितीश कुमार यांच्या भाजप सोबत जाण्याने मोठीच खळबळ उडाली आणि त्यानंतर या सगळ्या घटनेचा परिणाम महाराष्ट्रात काय होतो याची उत्सुकता सुद्धा निर्माण झाली. मात्र सध्या मी आहे मातोश्री बाहेर आणि उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीच्या बाहेर एक बॅनर आपलं लक्ष वेधून घेतो. तो बॅनर लावलाय आमदार कपिल पाटील यांनी, जे नितीश कुमार यांच्या सोबत होते. मात्र कपिल पाटील यांचं म्हणणं आहे की पलटी मारने वाले चले गए, हम इंडिया के साथ मैदान में है. कपिल पाटील म्हणतायत की आम्ही भाजप सोबत जाणार नाही. नितीश कुमार यांनी जरी पलटी मारली असली तरी सुद्धा आम्ही इंडिया आघाडीच्या सोबत आहोत, असा स्पष्ट संदेश कपिल पाटील यांनी दिलेला आहे. मातोश्री आणि शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकच्या बाहेर सुद्धा कपिल पाटलांची अशीच बॅनरबाजी बघायला मिळाली. येत्या 3 मार्चला संयुक्त समाजवादी संमेलन आहे आणि या संयुक्त समाजवादी संमेलनामध्ये सगळे महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते, इंडिया आघाडीचे महत्वाचे नेते हे उपस्थित राहण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे कपिल पाटील यांनी आपण महाविकास आघाडी इंडिया आघाडीसोबत कसे एकनिष्ठ आहोत हे आपल्या या बॅनरबाजीद्वारे दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे इंडिया आघाडीवरती महाराष्ट्रात कोणताही परिणाम होणार नाही. देशातली राजकीय समीकरणं कितीही बदलत असली, नितीश कुमार यांनी जरी पलटी मारली असली तरी सुद्धा आपण मात्र उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या सोबतच आहोत. महाराष्ट्रातल्या राजकारणावरती महाविकास आघाडीच्या एकजुटतेवरती याचा कोणताही परिणाम नाही, असा स्पष्ट संदेश कपिल पाटील हे आपल्या बॅनरबाजीतून देतात. कॅमेरामन रुपेश शेलार, समाजवादी पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.